महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार वर्षाअखेरीस डिसेंबरमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे अशी माहिती महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान योगेश दोडके, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पैलवान तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कतुरे आणि पदाधिकारी कुस्तीगीर आदी उपस्थित होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सुरू झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली आहे. त्याच आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली ही निखळ समाधान देणारी बाब आहे. ज्या मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा उजाळा देणारी ही स्पर्धा ठरेल. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र स्वीकारले आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वर्षाअखेरीस या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सलग 6 दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. 33 जिल्ह्यातील आणि 11 महापालिकांमधील 45 तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उद्योन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केलंय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने गेले 64 वर्ष या राज्यामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी या स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये होत आहेत आणि याच्यातलं वेगळंपण असं आहे की ज्यांनी या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात केली, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली, त्या स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किंवा त्यांना एक समर्पित म्हणून या वर्षीच्या या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पुण्यामध्ये होत आहेत. या स्पर्धेमध्ये साधारणतः राज्यभरातल्या 45 संघांचा सहभाग असतो. 900च्या वरती खेळाडू याच्यामध्ये सहभागी होतात. मातीचा गट आणि गादीचा गट याच्यामध्ये साधारणतः 10-10 गटामध्ये या स्पर्धा होतात. ओपन गटामध्ये साधारणतः मातीतला जो विजेता असतो आणि मॅटवरचा विजेता यांच्यामधले टायटलची कुस्ती होते ती महाराष्ट्र केसरीसाठी किताबासाठी होते. कोथरूडमध्ये साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पुण्यामध्ये होती आहे याची एक चांगली मला असं वाटतं की मोठी उत्सुकता ही कुस्ती शौकीनांमध्ये पैलवानांमध्ये निश्चितपणे आहे. आज मी खरं तर संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोहोळ परिवाराच्या माध्यमातून आम्हाला याचं एक वेगळं कौतुक किंवा अभिमान आनंद आहे. आदरणीय माजी खासदार अशोकांना या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांनी मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू केली गेले 38 वर्ष त्यांच्या स्मरणार्थ आदरणीय अशोकांना हे टायटलचे जे काही गदा असती ती दरवर्षी मामासाहेब मोहोळांच्या स्मरणार्थ ती गदा दिली जाते आणि यावर्षी ती गदा देण्याचं किंवा ती स्पर्धा संयोजन करण्याचं मान मोहोळ परिवाराला मिळालं आहे. आम्हाला याच्यामध्ये एक वेगळं एक आनंद आम्हाला निश्चितपणे आहे आणि कोथरूडमध्ये पुण्यामध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जवळपास 45 संघ सहभागी होत आहेत. चांगल्या प्रकारे स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्याचा आमचा हा सगळा मानस आहे.